जिल्हा उपनिबंधक किरण गायकवाड यांनी पदभार स्वीकारला असून खासगी सावकारीवर आपण लक्ष केंद्रित करणार असल्याचं त्यांनी या दरम्यान सांगितलं. जिल्हा उपनिबंधक कुंदन भोळे यांची जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या प्रशासकपदी नियुक्ती झाल्यानंतर त्यांच्या जागेवर नियुक्त झालेले नवे जिल्हा उपनिबंधक किरण गायकवाड यांनी सोमवारी सकाळी भोळे यांच्याकडून पदभार घेतला. पहिल्याच दिवशी त्यांच्या कामातील पॉझिटिव्हपणा पाहायला मिळाला. पत्रकारांशी बोलताना गायकवाड यांनी सोलापूर जिल्ह्यातील अवैध सावकारकी बाजार समितीमध्ये सुधारणा आणि बँकांची थकीत कर्ज यावर भाष्य केलं. ते म्हणाले, खासगी सावकारकीच्या जिल्ह्यात अनेक तक्रारी आहेत. सर्व तक्रारीची शहानिशा करून येत्या 3 ते 4 महिन्यात निकाली काढल्या जातील असं सांगत जिल्ह्यातील अवैध सावकारीत मोडीत काढण्याचा इशारा त्यांनी दिला. कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये भविष्यात सर्व बाबी ऑनलाईन करण्याचा मानसही त्यांनी व्यक्त केला. शेतकऱ्यांचा कसा फायदा होईल या दृष्टीने प्रयत्न राहतील. बँका बंद पडण्यापेक्षा त्या कशा चालू राहतील यासाठी प्रयत्न असेल. कर वसुलीवर फोकस राहणार असल्याचंही त्यांनी सांगितलं. गायकवाड हे 2003 साली मुंबई येथे कस्टम ऑफिसर होते. 2007 मध्ये ते उपमुख्य कार्यकारी अधिकारी झाले. नंतर त्यांचा ओढा हा सहकारी संस्थांकडे वाढला. 2009 साली जिल्हा ते उपनिबंधक झाले.